नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे जी डी सी अकॅडमीमध्ये आज आपण अर्थशास्त्र याविषयी एक आपल्याला पॉइंट चालू घडामोडीमध्ये मिळालेला आहे तो आपण आज इथे डिस्कस करणार आहोत तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल किंवा न्यूजमध्ये बघितलं असेल की, की हेलिकॉप्टर मनी हे सध्या चर्चेत आहे बरं हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय तर हे आपण आज जाणून घेऊया हो आणि सध्याला जे काही कोरोनाचं संकट आहे महामारीचं हे पूर्ण जगामध्ये आणि सगळे सगळेच देश याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिंतित आहेत तर तसंच भारतसुद्धा भारतामध्ये सुद्धा हे कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि आपला माहिती आहे सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहेत तर आज आपण जाणून घेऊया आणि बरेच दिवस झाले जवळपास एक महिना झालं हे आपण जे लॉकडाऊन आहे ते चालू आहे आणि अजून तीन मे पर्यंत लॉकडाऊन हे असणार आहे चालू तर अशा वेळेस लोकांकडे रोजगार उपलब्ध नाहीये बरेच आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा व्यवसाय करणारे जे व्यक्ती असतात तर यांच्याकडे मग येणारा जो दैनंदिन जीवनामधला दिवसभर काम केल्यानंतरच पैसा येतो मग अशा वेळेस काय करायचं तर मग त्या त्यावेळेस गव्हर्नमेंट काय करत असते की आपली अर्थव्यवस्था सुरळीत चालाव किंवा जर अशा वेळेस जर एक महिना दीड महिना लॉकडाऊन झाला आणि अचानक लोकांकडे पैसे नाही आणि काय करायचं मग अर्थव्यवस्थेला मग खरेदी करण्यासाठी माल किंवा हे नसतं मग त्यावेळेस काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही एक कल्पना करा की तुम, तुम्ही एक महिनाभर घरी आहात आणि घरीच राहिले आणि त्या दिवशी तुम्हाला एखादा असा तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आला आणि मेसेज आल्यानंतर तुमच्या लक्षात आले की तुम्हाला अतिरिक्त काही अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये आलेली आहे तर ही मध्ये जे तुमच्या अमाऊंट आलेली आहे तर हे काय आहे तर ही हेलिकॉप्टर मनी जे तुम्हाला मी म्हणतोय तर याच कल्पनेमधून शक्य होऊ शकते तर हे आपण सविस्तर जाणून घेऊया आणि जर आपल्याला ही अर्थव्यवस्था व्यवस्थित किंवा अजून मजबूत ठेवायची असेल तर आपल्याला या हेलिकॉप्टर मनीचा कसा याच्यामध्ये फायदा होऊ शकतो ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे चला तर मग लेक्चरला सुरू करू तर मित्रांनो तुमच्यासाठी नवीन अपडेट आहे की राज्यसेवा पूर्व मुख्यचा जर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये अभ्यास करत असाल आणि तुम्ही नवीन जरी असाल तर तुमचं एक टार्गेट आहे दोन हजार एकवीस तर तुम्ही दोन वर्षासाठी एक वर्षासाठी सहा महिने तुम्हाला इथे सबस्क्रिप्शनसाठी इथे सुविधा उपलब्ध आहेत अन अकॅडमीवरती तर तुम्ही सविस्तर माहिती घेण्यासाठी मला कॉल करू शकता अथवा तुम्ही जीडीसी अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ही लिंक दिलेली आहे तुम्ही या डायरेक्ट लिंकवरून सुद्धा सबस्क्रिप्शन घेऊ शकता इथं प्रत्येक लेक्चर हे लाईव्ह स्ट्रक्चर्ड प्रोग्राम असतात प्रत्येक एज्युकेटर त्या त्या विषयामधला तुम्हाला माहिती देऊ करतो आणि याच्यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज सोडवू शकता डाऊट विचारू शकता ठीक आहे पीडीएफ तुम्हाला नोट्स वगैरे पूर्ण मिळतात जसंही तुम्ही वेबसाईटवरून जे तुम्हाला लिंक देऊ केली होती या लिंकवर तुम्ही गेलात या लिंक नंतर तुम्हाला एक अजून लिंक ओपन होते जेकी इते तुम्हाला इते तुम्हाला इते जे की इथे तुम्ही बघा तुम्हाला इथे जीडीसी जे गणेश चव्हाण हा माझा कोड आहे तो ऑलरेडी इथे मेन्शन झालेला आहे आणि सगळे जे अमाऊंट आहे दहा टक्के अतिरिक्त डिस्काउंट तुम्हाला मिळाला आणि तुम्ही इथे जर पे केलं तुम्हाला एक महिना तीन महिने सहा महिने बारा महिने आणि चोवीस महिन्याची इथे फॅसिलिटी आहे तुम्ही कोणतेही एक सबस्क्रिप्शन घेऊ शकता आणि रिव्हिजनचे सर्व इथे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी कोर्सेस सुरू आहे तर हे माझं सध्याचं जिओग्राफीचा कोर्स आहे मी सध्या तीन साडेतीन वाजता माझं लेक्चर चालू असते रोज तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा भाग घेऊ शकता जसंही तुम्ही केलं की तुम्हाला इनरॉल म्हणून एक ऑप्शन येते तुम्ही इथं तुमचे सगळे आवडते एज्युकेटरचे तुम्ही जे जे कोर्सेस आहे ते इथे इनरॉल करू शकता ठीक आहे तर हेलिकॉप्टर मनी हे काय आहे मग तुम्हाला आपण इथे जाणून घेऊया काही पॉईंट आहेत तेवढे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले तरी चालेल ठीक आहे तर बघा हेलिकॉप्टर मनी हा जो प्रयोग आहे तो सुरुवातीला प्रथम नोबेल पारितोषिक प्राप्त झालेले अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमॅन यांनी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये हा प्रयोग केला होता आणि याच्यामध्ये काय होतं तर अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये याचा जर अर्थ जाणून घ्यायचा झाला मित्रांनो तर अर्थ काय आहे तर अपारंपरिकरित्या आर्थिक धोरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नोटा छापून विकासासाठी बाजारात आणणे जेव्हा देश मंदीत असतो तेव्हा अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचललं जातं म्हणून हे खूप महत्वाचं आहे म्हणून मी याला हायलाईट केलं तुम्ही एकदा अवश्य हे परत एकदा व्हिडिओला पॉज करून तुम्ही बघू शकता दोन हजार अठरामध्ये सुद्धा ही तुम्हाला आर्थिक मंदी माहिती असेल आणि तुम्ही जर अर्थव्यवस्था तुम्ही वाचली असेल अर्थशास्त्राचा तुमचा तुमचं रीडिंग चालू असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन हजार अठराचं वगैरे तुम्हाला हे आर्थिक महामंदी याचा फटका बसला होता हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल दोन हजार अठरा दोन हजार आठमध्ये ठीक ते वा, आहे तेव्हा कोट्यावधी डॉलर आहे युरो येन हे जे आहे पोंड आहे ते याच्यामध्ये जे व्यवहार होतात याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा ज्या काही केंद्रीय बँका का होता त्या बँकांनी जागतिक वित्तीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश केला आणि काय होतं की हा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसल्यानंतर हे सगळ्याच भारताला सुद्धा त्याच्यामध्ये सहन करावा लागला तो फटका तर पुढे आपण बरेच देश याच्यामध्ये पाऊल उचलू शकतात हे हेलिकॉप्टर मनीचं तर असं आपल्याला या लेखामधून लक्षात येते आणि हे तज्ञाचे मत आहेत तर तुम्ही बघा सध्याला कोरोनाचं संकट आहे सर्वांना माहिती आहे आणि सगळे याच्यामध्ये खूप परेशान आहेत सगळे देश मग अर्थव्यवस्थेला कसं आता ता, ता, स्टेबल ठेवायचं किंवा आपण स्थिर ठेवायचं या यासाठी काय करायचं तर कोरोनाचा या संकटानंतर निर्माण झाली जी काही परिस्थितीनंतर असं मानलं जातं की जपान आहे त्याच्यानंतर अमेरिका आणि हे जगातील काही देश आहेत ते काही देश हेलिकॉप्टर मनी या प्रयोगक उपयोग करू शकतात हा जो हेलिकॉप्टर मनी जो आहे याचा प्रयोग करू शकतात याचं कारण असं आहे की आगामी काळामध्ये बाजारात घसरण झाल्यामुळं जनता आहे व्यापारी याच्यामध्ये जर तुम्हाला मी सुरुवातीला जसं सांगितलं होतं की जनता जे आहे ते व्यापारी खरेदी करणं हे थांबवल्यास अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान होतं जर जनतेकडे पैसा नसेल किंवा मग व्यापारी तर त्याच्यामध्ये काय होईल की जे काही सामान आहे ते कोणी खरेदी करायला जाणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय ते तशाच तसंच राहील आणि मग जर जनतेला मी तुम्हाला म्हटलं की सकाळी तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला एक मेसेज आला आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त तुमच्या अकाऊंटमध्ये काही पैसे जमा झाले त्यावेळेस तुम्ही खरेदी कराल आणि म्हणून अर्थव्यवस्था ही सुरळीत चालेल तर असा एक हा प्रयोग आहे त्याला हेलिकॉप्टर मनी म्हणतात अशी परिस्थिती रोखण्यासाठी युरोपसह अनेक केंद्रीय बँका आर्थिक वाढीचा दर वाढवण्यासाठी असे पावले उचलू शकतात हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि याच्या अगोदर एक घटना घडली होती तुम्हाला माहिती असेल की तुम्ही जर पेपर वाचला तर तुमच्या लक्षात येईल की तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी काय सांगितलं होतं की काही दिवसापूर्वी एक भाष्य केलं होतं तर याच्यामध्ये सांगितलं हो की काही दिवसापूर्वी जे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत आर्थिक संकटाचा सा सामना करण्यासाठी धोरणात्मक आर्थिक धोरणाची गरज आहे मग आरबीआयनं अशी काही पॉलिसी लागू केली पाहिजे यालाच आपण जेणेकरून काय होईल की जनता जास्तीत जास्त खरेदी करेल आणि या पॉलिसीमधून जनतेकडे पैसा आला पाहिजे मग याला आपण काय म्हणतो तर हेलिकॉप्टर मनी म्हणतो यामुळे राज्य आणि वित्तीय संस्था सुद्धा पैसे मिळवण्यास मदत होईल आणि त्यामुळे देश आर्थिक संकटातून बाहेर येऊ शकतो हे स्टेटमेंट तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी केलेलं होतं तर खूप महत्वाची न्यूज होती तर तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जर प्रश्न आला तर येऊ शकतो की हेलिकॉप्टर मनी काय आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा आणि आमचे जे काही बाकीचे अपडेट पीडीएफ नोट्स वगैरे हे सर्व आम्ही जीडीसी अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर आम्ही अपलोड करत असतो तुम्ही तेथून सुद्धा घेऊ शकता आमच्या टेस्ट सुद्धा आता जीडीसी अकॅडमीच्या त्या टेस्ट आणि विश्लेषणा सगळ सुद्धा या जीडीसी अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत आणि ही लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल ठीक आहे धन्यवाद भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये